या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रतिक्रिया ऐकूयात. हायकोर्टात मॅटर असल्यामुळे काही कामगारांना असं सांगण्यात आलं की तुम्ही 5 तारखेला थांबा, 6 तारखेला थांबा, बघा निकाल काय लागतो वगैरे. आता कोर्टाने काल बऱ्याच अंशी निकाल दिलेला आहे. थोडासा तुम्ही म्हणताय तो मुद्दा त्यांनी मागे ठेवलेला होता, आज 10 वाजता त्याच्याबद्दल क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मी मगाशी बोलताना पण पक्षप्रवेशाच्या वेळेस सांगितलं, न्यायव्यवस्था एखादा निर्णय देतोय त्यावेळेस तो सगळ्यांना तसा बांधीलच असतो. न्यायालयाने सरकारला भूमिका घ्यायला भाग पाडले आणि म्हणून मला वाटतं आता न्यायालयाच्या भूमिकेचा, निर्देशाचा आदर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनीही केला पाहिजे आणि सरकारने आडेलतट्टूपणाची भूमिका न घेता त्या ठिकाणी चांगल्या वातावरणात हे कर्मचारी रुजू होऊन महाराष्ट्रातील जनतेसाठी, प्रवाशांसाठी पुन्हा एसटीची आपली सेवा सुरू होईल याची मला वाटतं काळजी घेण्याची आवश्यकता आहे.